सरकार जमीन कबल बेचे बंगारपेट शासक एस एन नारायण स्वामी मेले एसीबी के दूर कोलार जिले बंगारपेटे तालूकिन उदुकुला बळी सरकारी जमीन कबळिसिरुव आरोपद हिन्नेलेयल्लि कांग्रेस शासक एस एन नारायण स्वामी विरुद्ध कोलार एसीपी गे सामाजिक कार्यकर्ता केसी राजण्ण हागू तंड दूरु नीडिद्दारे। 31/2018 रंदु बंगारपेटे तालूक कचेरिय राजस्व निरीक्षकरु मत्तु ग्राम लेखाधिकारिगळु बंगारपेटे शासकरादंत एस एन नारायण स्वामी स्वंत तंत मुनियम स्वग्राम के हम महाजर आहजरन शासक ती बीपीएल होल्डर केवल वार्षिक आदाय 15,000 रूपाय मात्र अंत प्रस्ताव एकरे 10 गुंटे जमीन मंजूर प्रस्ताव तहशीलदार मुदे मुखातर तहशीलदार अधिकारी दुर्बल तेरने सरकारी जमीन कबल केस जो सरकार रचने आगद भू मंजूरा समिति अब शासक अध्यक्षत स्वतंत ते शासक नारायण स्वामी एकरे 10 गुंटे जमीन मंजूर आमक अधिकार दुर्बल शासकत्व अव्यवहार के स्वतंत कुटुबद अभिवृद्धि आस्ति मारोदे बल्के अपराध आते मत यह कड़व ऐकी तालूक कचेर कण्मेरे इवतन वे शासक ऐन लैंड ग्रांट कमिटी चे अध्यक्षर यह कड़त नापत् आगे वे वो चकार याके संशय आगे बंगारपेटे तहशीलदार आगे दयानंद 6/8/2011 बंगारपेटे पोलिस स्टेशन के वो दूर ईर कड़त नापत् अंत सी आर नंबर 221/2021 एफआईआर दाखिल एफ डी सी विनोद कुमार मेले आज नानिवत कोलार एस पी और हेल्ता कूड़े प्रकरण सीवाड़ी हस्तांतर में यार कड़व सरकारी मंजूराती कड़ नापत्म बैलाट्री हिंदे और बेड़ी बीलबेद्रे सीवाड़ी रेफर अंत कोलार जिले एस पी और ना वायता जो दिनांक 29/6/2018 शासक नारायण स्वामी ताई मुनियम वो सगवली चीटिया बरतर आ सगवली चीटियल बरियो सदर्भली पेन्न बरोद शाही पेन्न शाही बरोद पेनल बरद अक्रम नकली दाखले सृष्टिम अपराधिक संचु नडसी पेनल बरसी सगवली चीटिया मुनियम नीतर वो कड़ 2018 तन एर बारी विधानसभा चुनाव के स्पर्धे शासक नारायण स्वामी चुनाव आयोग के आस्ति कुटुंबद आस्ति भव्य बंगले ऐशिराम कार्यगळिदे अंत घोषणे माड्कोंतारे इन्नोंदु कडे अवर ताईगे केवल 15,000 रूपाय मात्र नम्म वार्षिक आदाय इदे बीपीएल होल्डर अंत हेळि नावु सरकारी पडितरदल्लि जीवन माड्ता इद्वि अन्नुवंत ओंदु हास्यास्पद ओंदु हेसिगेयादंत केलसवन्नु माडिदारे जोतेगे दिनांक 29/6/2018 रल्लि सगवली चीटी नीतर एस बी ई बंगारपेटे 985 रूपाय किमत सरकार के एकरे 10 गुंटे जमीन तक ऐन उदकल ग्राम जमीन मंजूर आगे अदे ऊरल शासक एस नारायण स्वामी 20 एकरे जमीन 2018 आगे एल 14 पाणी दूर दूर जो ना को 20 ಜೊತೆಗೆ ಈ 20 ಎಕರೆ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆ 50 ಎಕರೆ ಇದೆ ಅದನ್ನ ಖುದ್ದು ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ ಅಲ್ಲಿ ಒಂದೇನು ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗ ಅವರ ಡಿಕ್ಲರೇಷನ್ ಮಾಡಿದ್ರು 50 ಎಕರೆ ಆಸ್ತಿ ಉಳ್ಳವನು ಬಂಗಲೆ ಇರುವಂತವನು ಕೋಟೆ ಇದ್ದಿರುವಂತವನು ಎಂಎಲ್ಎ ಆಗಿದ್ದಂತವನು ತನ್ನ ತಾಯಿ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಇತರ ಅಧಿಕಾರವನ್ನು ದುರ್ಬಳಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ತನ್ನ ಏನು ಒಂದು ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಒಂದು ದುರ್ಬಳಕೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡಿರ್ತಾರೆ
ಈ ವಿಶೇಷವಾಗಿ ಈ ಅಫಿಡವಿಟ್ ಅನ್ನು ಕಲಂ 27 ಸರ್ವೆ ನಂಬರ್ 257 ಸಬ್ ಒನ್ ಉದುಕುಳ ಬಂಗಾರಪೇಟೆ ತಾಲೂಕು 303.12 ಗುಂಟೆ ಜಮೀನು 2016 ಅವರು ರಿಜಿಸ್ಟರ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮುಂದೆ ಜಮೀನು ಬೇರೆ ಆ ಜಮೀನಿಗೆ ಮಾರ್ಕೆಟ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಎಷ್ಟು ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ 35,64,000 ಹೇಳ್ತಾರೆ ಮಾರ್ಕೆಟ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ. ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ 100 ಎಕರೆ 10 ಗುಂಟೆ ಜಮೀನನ್ನ ಕೇವಲ 985 ರೂಪಾಯಿಗೆ ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇದು ಭೂ ಘೋಟಾಲ. ಇದನ್ನ ನೇರವಾಗಿ ಶಾಸಕರು ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಈ ಶಾಸಕರ ಮೇಲೆ ಇವತ್ತು FIR ದಾಖಲು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಇವತ್ತು ದೂರನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಹೈಕೋರ್ಟ್ ವಕೀಲರಾದಂಥ ಎಸ್ ಉಮಾಪತಿ ಅವರು ಮತ್ತು ಸುಧಾ ಮೇಡಮ್ಮು ಮತ್ತು ನರಸಿಂಹಮೂರ್ತಿ ಸಾರು ನಮ್ಮ ರೈತ ಸಂಘದ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಕೃಷ್ಣ ನಾಗರಾಜ್ ಗೌಡರು ಎಲ್ಲ ಇದ್ದಾರೆ. ಲೀಗಲ್ಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ನಮ್ಮ ಸಾರರು ನಂಬರ್ ಇದು ಉದುಕಳ ಇಲ್ಲ ಕೋಲಾರಿಂದ ಸಿಟಿ ಮಾಡಿದಲ್ಲ ಈಗ ನಮ್ಮ ಅವರು 2016 2016 36,000 ಚಿಲ್ಲರೆ ಈ ಕಡೆ ನೋಡ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡಿ. ಈ 3 ಎಕರೆಗೆ ಒಂದು ನಮ್ಮ ಪ್ರಕಾರ ಹತ್ರ ಹತ್ರ ಸಿಟಿ ಅಂತ ಅವ್ರದೇ ಒಂದು ಇದು ರಿಯಲ್ ಎಸ್ಟೇಟ್ ಇದಿದೆ. ಆಮೇಲೆ ಇದು ಯಾವ್ದಾದ್ರು ನಮ್ಮ ಗಲ್ಫ್ ಇದಿದೆ. ಹತ್ರ ಹತ್ರ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಒಂದು ರಿಯಲ್ ಎಸ್ಟೇಟ್ ದಂಧೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ 2 ಕೋಟಿ ಮತ್ತು ಹೆಚ್ಚು ಜಮೀನು ಇದು ಬೆಲೆ ಬಾಳ್ತದೆ. ತನ್ನ ತಾಯಿ ಹೆಸರಿಗೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋ ಮೂಲಕ MLA ಅವರು ಅಕ್ರಮ ಎಸಗಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ಮೇಲೆ FIR ದಾಖಲು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ದುರ್ಗ ಸಿಟಿಗೆ ಹೋಗ್ತಾರಲ್ಲ ಆ ರೋಡಲ್ಲಿ ದೇವಸ್ಥಾನ ಅದೆಲ್ಲ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ.